विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वाल्मिकी ऋषींना रामायणाची कथा कशी स्फुरण झाली ते पाहूया. एकदा वाल्मिकी ऋषी हे तमसा नदीच्या काठी दुपारच्या वेळी स्नान करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना एका झाडावर क्रौंच पक्षाचे जोडपे दिसले. ते प्रेमासक्त झालेले असतानाच एक पारथी आला आणि त्या पारथीने त्या दोघांपैकी एका पक्षाला बाणाने जखमी केले. आपला जोडीदार जमिनीवर मृत अवस्थेत पाहून क्रौंचीने खूप विलाप केला. तिचा विलाप पाहून वाल्मिकी ऋषींनी त्या पारथ्याला श्राप दिला, या जगात तुला यापुढे कधीही मान सन्मान मिळणार नाही. तेथे ब्रह्मदेव प्रगट झाले आणि त्यांनी वाल्मिकी ऋषींना सांगितले की हा अनुष्टुप छंदातील श्लोक आहे, तेव्हा तुम्ही रामचरित्राची रचना करा. तेव्हा ते रामायण लिहिण्यात मग्न झाले. अशा प्रकारे वाल्मिकी ऋषी हे रामायण रचना करण्यात मग्न झाले.